हां दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय नाव आपलं? प्रवीण मोदानी. प्रवीण मोदानी. गाव? दावरवाडी. दावरवाडी. तालुका? पैठण. पैठण. आणि जिल्हा? औरंगाबाद. प्रवीण भाऊ, एक 1-2 महिन्यापूर्वी तुम्हाला माझी ओळख झाली. बीडचे चांडक साहेब आहेत, त्यांनी माझा रेफरन्स दिला तुम्हाला की उदाशी साहेब पिकांवर चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. तुम्ही माझ्याशी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर तुमचं हरभरा आहे. किती एकर हरभरा आहे? माझ्याकडे टोटल 140 एकर हरभरा आहे. 140 एकर हरभरा तुमचा आहे? हां. डावरवाडीमध्ये एकाच शिवारात आहे? हो, एकाच शिवार. एकाच शिवारात 140 एकर हरभरा आहे. आणि प्रवीण भाऊ, तुम्ही मला फोन केला की सर माझा हरभरा आहे आणि मला तुम्हाला हरभऱ्यावर मार्गदर्शन करायचं आहे, तर मी तुम्हाला तुमचा हरभरा काही पेरणी झाला होता आणि त्याच्यावर आपल्याला फवारणी करायची होती आणि काही हरभरा पेरायचा राहिला होता, त्याला आपण बीज प्रक्रियेपासून सुरुवात करायची होती. तर मी तुम्हाला हरभऱ्याचं तंत्राप्रमाणे बीज प्रक्रिया, खताचा डोस आणि त्याच्यानंतरचं नियोजन दिलं आणि जो हरभरा पेरणी केला होता त्याला मी तुम्हाला सुरुवातीपासून मार्गदर्शन करताना 2 फवारण्या सांगितल्या होत्या. त्याच्यातली पहिली फवारणी आपली झाली आणि दुसरी झाली. आज 25 डिसेंबर रोजी मी तुम्हाला भेट द्यायला आलेलो आहे दावरवाडी या गावात. आज माझी सभा आहे गंगापूर तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यात. त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्हाला आपण सकाळीच तुमचा पाहणी करू आणि आज तुमच्या शेतात आलो. हे बंधू आहेत तुमच्या शेतात, पूर्ण सुपरविजन करतात. काय नाव दादा तुमचं? राजेंद्र काळे. राजेंद्र काळे. हां, बरं. तुम्ही इथेच राहता डावरवाडी आणि तुम्ही पूर्ण शेताची निगराणी करता यांच्या 140 एकर शेताची. आता राजेंद्र भाऊ, मला सांगा की तुम्ही माझ्या पद्धतीने काही फवारण्या केल्या आणि काही फवारण्या तुम्ही इतर केल्या, काही म्हणजे साध्या केल्यात फक्त आळीनाशक वगैरे घेऊन, 0-32 वगैरे घेऊन काही फवारण्या तुम्ही इतर कंपनीच्या घटकांच्या केल्यात आणि आज 3-4 पार्टमध्ये आपला हरभरा आहे आणि तुम्ही जवळपास 40-50 एकरवर माझ्या पद्धतीने कार्य केलं, तर आज 25 डिसेंबर रोजी आपण तुमच्या शेतात उभे आहोत. प्रवीण भाऊ, 25 डिसेंबरला तुम्हाला मी आल्यानंतर तुम्ही दाखवलं जसं हरभऱ्याचं मला सर्व पार्टचं, तर आज काय वाटतं तुमचं मनोगत जाणून घ्यायचं आहे की तुम्ही माझ्या पद्धतीने ज्या फवारण्या केल्या राजभाऊ, त्या फवारण्यामध्ये आणि इतर फवारण्यामध्ये तुम्हाला काही फरक आढळून आला? खूप मोठा फरक आढळून आला. म्हणजे आपले घाट्यांची संख्या जास्त आहे, फुटव्यांची संख्या जास्त आहे, हिरवेपणा चांगला आहे आणि थोडंसं क्वालिटी वाटतोय आपला हरभरा आहे ना, क्वालिटी काय म्हणतं प्रवीण भाऊ? याला आता 70 दिवसाचं पीक झालेलं आहे. आज 70 दिवसाचं पीक झालेलं आहे. 2 स्प्रे तुमच्या शेड्यूल प्रमाणे झालेले. ह्युमिक जेल चॅलेंजरचा पहिला स्प्रे झाला आणि चमत्कार फ्लॉवर ट्रंकचा दुसरा स्प्रे झाला आपला. अजून अॅमिनोजेल कॉम्बोचा आपला तिसरा व्हायचा आहे. स्प्रे घेणार आहे आपण 30 तारखेला स्प्रे घेणार आहेत आपण. तर काय वाटतं तुमचं, म्हणजे मनापासून तुम्ही सांगायचं की काय वाटतंय तुम्हाला? आता रेग्युलरमध्ये आम्हाला 4-5 क्विंटलच्या वर उतारा येत नव्हता. अच्छा, आज आम्हाला वाटतं की 10 क्विंटल पर्यंत उतारा येईल. म्हणजे आपण कोरडवाहू आहोत, कोरडवाहू आणि आपण प्रत्येक वर्षात 4-5 क्विंटल उतारा घेतो, परंतु यावर्षी आपल्याला दिसून येत आहे शेत जे गच्च भरलेलं आहे, म्हणजे फळफांद्या पातळ होत होता आपला, परंतु जे पूर्ण शेत भरलेलं आहे, गादी तयार झालेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला असा आत्मविश्वास आला की मी 10 क्विंटलच्या पुढे जाणार निश्चितपणे. आणि मी तर तुम्हाला किती क्विंटलचा म्हटला? 13 क्विंटलचा. मी 13 क्विंटलचा. मला काय पाहिजे? फक्त याला एखादा पाऊस निसर्गाने दिला पाहिजे तर निश्चितपणे मी 13 क्विंटल तुम्हाला उत्पादन आणून देणार आणि निश्चितपणे परमेश्वर आपल्याला साथ देईल आणि एखादा पाऊस पडेल. आज आपले फुलांच्या घाट्यामध्ये रूपांतर होत आहे. आज आपण घाटे मोजले, आज आपले घाटे आणि फुलं मिळून जवळपास मला वाटतं 192 भरलेत. हां, म्हणजे 250 पर्यंत जायचा अंदाज आहे आपला. तर निश्चितपणे आपल्याला 10 क्विंटल तर नाही, त्याच्या पुढेच उतारा येणार आहे आणि चांगल्यात चांगला. म्हणजे आपण जे प्रत्येक वर्षी काढतो त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त जायचा अंदाज आहे. तर आनंद आहे, आनंद आहे. प्रवीण भाऊ, तुम्हाला समाधान आहे? समाधान. उदाशी साहेबांचं ऐकलं मी आणि कार्य केलं, खर्च केला आम्ही, तेवढे निर्णय घेऊन फास्ट प्रक्रिया केली आम्ही. हा, तुम्ही निर्णय घेतला, सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं, पण आम्ही एकदम निर्णय घेतला. मी प्रवीण भाऊ तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही 5 एकर करा, परंतु तुम्ही काय विचार केला नाही. मला कुठेतरी चांगलं वाटतं हे, मी पूर्ण 50 एकर करणार. 1 एकर सोडून मी बाकी पूर्ण 139 एकर मध्ये ट्रीटमेंट केली. तर तुम्ही काय केलं, फक्त 1 एकर सोडलं आणि 1 एकर मध्ये वेगळं करून 139 एकर मध्ये पूर्ण माझ्या पद्धतीने करू लागले तुम्ही. तर आनंद आहे ना, समाधान आहे ना. बस परमेश्वर माझ्या हातून तुमची प्रगती करून देऊ आणि तुमचा विश्वास जिंको. मी दादा मोरे. दादा, आपलं नाव काय? दादा मोरे. दादा मोरे, आपण पण पाहता शेती. हो,
आज उदाशी साहेबांना तर तुम्ही ओळखत नाही, कारण तुम्ही युट्यूब पाहत नाही, तुम्हाला टाइमच भेटत नाही, तर आज आपली ओळख झाली. कसं वाटलं, समाधान आहे ना तुम्हाला राजू भाऊ? समाधान आहे, समाधान आहे ना. चला याच पद्धतीने आपण कार्य करू. आणि खरीपातले पिकं जे मी देतो, आणि खरीपात जे काही पिकं असतील तुमचे, त्या पिकांमध्ये आता तुमचा विश्वास बसल्यानंतर तुम्ही खरीपाचं पूर्ण माझ्या नियोजनानं करणार, कारण उतारा तुम्ही पाहणार या भागातला त्या भागातला, आणि त्याच्यानंतर खरीपात मात्र सर्व तुम्ही करणार. माझा खर्च कमी आहे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवायचा प्रयत्न मी केलेला आहे शेतकऱ्यांसाठी. तर आपण याच पद्धतीने कार्यक्रम. चला, धन्यवाद.